भाग्य दिले तुम्हाला या मालिकेत आज काय घडणार आहे चला बघूयात. हे बघा माहेरच्या चहाचं मला अजिबात काही सांगू नका आणि या मोमेंटला तर अजिबात नाही. अहो असं नका ना करू. बरं ठीक आहे तुम्ही माहेरच्या चहासाठी नको पण आपल्या मैत्री खातर तरी मला मदत करा प्लीज. मला मदत करा. बरं ठीक आहे ऐका. हां कळलंय. बाकी कॅफे कसे चालतात हे तुम्हाला माहितीच आहे कारण ते तुमच्याच पद्धतीने चालतात संस्कृती आणि परंपरेचा झेंडा घेऊन. कळलंय. ऑल द बेस्ट. आणि हो प्लीज मला परत फोन करू नका. ठीक आहे. एक्स्ट्रीमली सॉरी. कॅन वी स्टार्ट? सॉरी मिस्टर राजवर्धन, मी मला आता निघावं लागेल. मला वाटतं आपण ह्या विषयावरती नंतर बोलूया. ओके या. ओके या काकूंना पण आत्ताच फोन करायचा होता. तुम्हाला मी सांगितलं होतं, आयडिया दिली होती की आज माझी इन्व्हेस्टर सोबत खूप इम्पॉर्टंट मीटिंग आहे. पण नाही, तुम्हाला फक्त तुमच्याच कामाची काळजी आहे. मी काही तुम्हाला मुद्दाम त्रास द्यावा किंवा तुमचं नुकसान व्हावं म्हणून असं नाही केलं. इनफ. तुमच्या त्या एका कॉलमुळे किती घोळ झाला माहितीये? तुमच्यामुळे आज माझी ती मीटिंग सक्सेसफुल झाली आहे काकू. थँक्यू सो मच. आली तू? अगं तू उद्या येणार होतीस ना. सरप्राईज. वैदेही यांना ओवाळूयात. मला का ओवाळताय? आज तुम्ही पहिल्यांदा स्वतःच्या हिमतीवर माहेरच्या चहासाठी इन्व्हेस्टमेंट आणली आहे. एकच मिनिट. केवढं घाबरवलं तुम्ही मला. स्वर्गाला टच करून आले मी. पण स्वर्गालाच टच केलं कशावरून? इतकाही कॉन्फिडन्स बरा नव्हे. छान होता विनोद तुमचा. आता हसू मी. तुम्ही आता प्लीज ते उंदीर मांजराचं भांडण करू नका यार. थांबा आता. काऊ जा बरं फ्रेश होणे जा.